नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे, कारण मंडळी बाहेर खूप पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे मी बाहेर काही कुठं जाऊ शकणार नाही. तर त्याच्यामुळे मी आणि ईश्वरीने असं ठरवले की आज तुम्हाला काही बलूनच्या ऍक्टिव्हिटीज आम्ही दाखवणार आहे. तर त्या बलूनच्या ऍक्टिव्हिटीज आपण आज या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी, नेहमीप्रमाणेच जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. तर मंडळी, पहिली ऍक्टिव्हिटी आपली असणार आहे, याला काय म्हणतो बाळा आपण? पार्टी पॉप. तर पार्टी पॉप आपण बनवणार आहे घरच्या घरी. तर ईश्वरी याची सगळी प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने पार्टी पॉप आपण करू शकतो. आपल्याला तीन गोष्टी पाहिजेत. पहिल्यांदा हा रोल, आपण कुठून घेतला ते सांग. आपलं जे वॉशरूम आहे त्या वॉशरूम मध्ये टॉयलेट पेपर जो असतो मंडळी, टॉयलेट पेपरचा जो रोल असतो तो रोल याच्यावरती असतो. टॉयलेट पेपर युज झाल्यानंतर हे शिल्लक राहतं, ठीक आहे. तर हे आम्ही त्याचं वापरलेलं आहे. आणि गिफ्ट पॅकिंग करायला जे आपले आपण पेपर घेतो त्याचे कट पीसेस करून घ्यायचे छोटे. आणि एक बलून, तर आपल्याला इथून अगोदर गाठ मारायची. आता आपण ह्याला गाठ मारून घेतलेली आहे, आता इथून फोडून आपल्याला कट करायचे. आपल्याला ह्याला इथून घालायचं आहे. तर हे आपण घातलेलं आहे. आता हे आपण ह्याच्यात बोतून घेऊया. आता आपण ह्याला खालून असं ओढायचं. तर अशा पद्धतीचे पार्टी पॉप तुम्ही घरी बनवू शकता. आणि घरी बनवून तुम्हाला म्हणजे आता हे जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेला तर मार्केटमध्ये तुम्हाला कमीत कमी 50 ते 60 रुपये वगैरे याचे रेट असतात. तर हे आपण घरी पण बनवू शकतो आणि घरी बनवल्यामुळे कॉस्ट सेव्हिंग होईल आणि मस्त आणि पाहिजे तेवढे आपण करू शकतो. आणि हे सगळं वेस्ट मटेरियल आहे, फक्त बनवूनच आपण बाहेरून आणलेलं आहे. आणि हे कमीत कमी खर्चामध्ये घरी आपल्याला बर्थडे पार्टीला वगैरे किंवा कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम असू दे त्याच्यामध्ये आपण याचा यूज करू शकतो. बरोबर ईश्वरी? चला आता मंडळी आपण काय करू, आपण आता बलूनचीच ऍक्टिव्हिटी, बलूनचीच दुसरी ऍक्टिव्हिटी आता आपण करणार आहोत. तर त्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीला आपण सुरुवात करूया. तर मंडळी अशा पद्धतीने ही हॉट गन जी आहे ती हॉट झालेली आहे आणि याच्यामध्ये एक बार असतो, ग्लू बार्स म्हणतात याला. तर हे जे आहे ना पूर्ण पॅक करून घेऊया. एअर जर गेली तर मग आपल्याला आपल्याला ही ऍक्टिव्हिटी सक्सेसफुल होणार नाही, म्हणून एन्श्युअर करा की ही याच्यामध्ये गॅप राहणार नाही. तर मंडळी अशा पद्धतीनं मी हॉट ग्लूनी ग्लू लावून घेतलेलं आहे आणि हे टोपन जे आहे ही कॅप जी आहे बॉटलची पॅक केलेली आहे. मात्र अजून काय आपलं बाकी आहे की याच्यामध्ये इथं आपल्याला छोटस एक होल करायचं आहे. तर हे होल आपण करून घेऊया. अगरबत्ती चालू केली आणि याच्या सहाय्यानं मी हे होल करून घेतलंय, ठीक आहे. हे दिसते तुम्हाला होल, तर अशा पद्धतीने एक होल करून घ्यायचा आहे. आणि हे सगळं करत असताना आता हॉट ग्लू ज्यावेळी तुम्ही यूज करत असणार आहे तुमचे पॅरेंट्स तुमच्या सोबत पाहिजे, नाहीतर काय होतं की हॉट गन ही हॉट असते त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित भाजू शकतं कारण तुम्हाला एवढा अनुभव नसतो, ठीक आहे. आणि हा अगरबत्तीचा रोल पण तुमच्या आई वडिलांना सांगा कुणाला तरी करायला, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आपण होल करून घेतले आणि हे पॅक करून घेतले हे टोपन, ठीक आहे. तर आता आपण कोणती ऍक्टिव्हिटी बघतो ईश्वरी? बलून होवर बोर्ड आपण ऍक्टिव्हिटी बघतोय. ऑरेंज बलून मी घेतलेला आहे आणि हा पहिला चेक करून घेतो कारण हा लिकेज नसावा, एवढी हवा मी भरलेली आहे याच्यामध्ये. तर आता मी सोडतोय. बलून लक्षात, बलून लक्षात. हा, त्या अशा पद्धतीनं म्हणजे हे आपण ऍक्टिव्हिटी करू शकतो. तर या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे बलून बस्टिंग ट्रिक. तर त्यासाठी आपल्याला एक बलून घ्यायचं आहे आणि त्याला फुगवायचं आहे. आबरा करा आबरा गेली गेली छू. तर मंडळी आता तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीने हा बलून फोडला. ऍक्च्युली हे याच्यामध्ये काही मॅजिक वगैरे काहीच नाही. तुम्ही बघू शकताय की हे ऑरेंज पील आहे, हे माझ्या हातामध्ये होतं, इथं मी असं धरलं होतं. त्यावेळी ईश्वरीनं आबराकडाबरा असं म्हटलं त्याच वेळी मी हे प्रेस केलं आणि प्रेस केल्यानंतर याच्यामधलं जे
ऍसिडिक रिएक्शन जे म्हणतो ना आपण, याच्यामध्ये बघा आपण डोळ्यावरती जरी टाकलं तरी तुम्हाला असं थोडस ऍसिडिक रिएक्शन येते. तर त्या ऍसिडमुळे खरं तर हा बलून जो आहे मित्रांनो तो फुटलेला आहे. मित्रांनो अजून एकदा मी तुम्हाला दाखवतो, तुमच्या जर लक्षात आलं नसेल तर आता हा नवीन कलरचा बलून घेतलेला आहे मी आणि माझ्या हातामध्ये हे ऑरेंज पिन आहे. बघितलं मित्रांनो, तर अशा पद्धतीनं बलून तुम्ही कोणत्याही पार्टीला गेल्यानंतर फोडू शकता. याआधी तुम्ही कशा पद्धतीनं बलून फोडत होता ते आम्हाला नक्की कॉमेंट मध्ये कळवा. तर आता आम्ही करणार आहे बलून चॅलेंज. तर काय करायचंय बलून चॅलेंज मध्ये ईश्वरी, काय करायचं नेमकं आपल्याला? बलून या ग्लासला उचलायचा आहे, म्हणजे हात न लावता मंडळी हा ग्लास जो आहे तो या बलूनच्या सहाय्याने उचलायचा आहे. ठीक आहे, तो कशा पद्धतीने उचलायचा ते आपण ट्रिक लावायची. ठीक आहे, हेच चॅलेंज आहे ना? ओके, तर मंडळी चॅलेंज सुरू करू. मी सुरू करू. अच्छा, ठीक आहे, ओके, दोघं पण एक. आता मी कसा उचलू हा? बोलून आतमध्ये गेला पाहिजे. काय करू दे, काय करायचं? हवा कमी केली तर आतमध्ये जायचं. माझ्या आधी बोलते की ईश्वरी करते की काय काय माहित. अरे या, असं करायचंय का? म्हणजे कसं केलं तू? अच्छा, आतमध्ये फुगवलं का? म्हणजे मी मेढ्यासारखा मी बाहेरच फुगवत होतो मंडळी, आणि अशा पद्धतीने हे आतमध्ये फुगवायला पाहिजे होता असं का? अच्छा, ओके. येस, मला पण आलं पण लेट. तर मित्रांनो, हे चॅलेंज तुम्हाला कसं वाटलं? मजा आली ना? तर अशा पद्धतीचेच चॅलेंज आम्ही आता इथून पुढे घेणार आहे. आठवड्यातून एक तरी व्हिडिओ किमान आमचा येणार आहे, म्हणजे ईश्वरीचा. तर त्याच्यामध्ये आपण बऱ्याच एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज वगैरे आपण करणार आहे. तर मंडळी, अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओलाही लाईक करा. तर आता आम्ही करणार आहोत वॉटर फाउंटेन ऍक्टिव्हिटी. तर मित्रांनो, वॉटर फाउंटेन ऍक्टिव्हिटी साठी आपल्याला या काही गोष्टी, या काही उपकरणांची गरज आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण बऱ्यापैकी वेस्ट मटेरियल जे आहे ते यूज केलेले आहे. तर ही बॉटल एक लागेल, स्ट्रॉ एक लागेल. ही स्ट्रॉ जे आहे ते ऑर्गनच्या सहाय्याने पॅक करून घ्यायचे. ठीक, हे कलर्ड वॉटर आहे. याच्यामध्ये ईश्वरीने पोस्टर कलर टाकला ना, येलो कलर. येलो कलरचं वॉटर आहे, तुम्ही कोणताही तुमच्या आवडीचा कलर घेऊ शकता. तर याच्यामध्ये आता मी पाणी टाकून घेतोय. तर एवढं पाणी आपण टाकून घेतलंय आणि आता आपल्याला करायचं काय? तर मित्रांनो, हा बलून जो आहे तुम्ही चूज केलेला आहे, ईश्वरीचा फेवरेट आहे पिंक कलर, बरोबर. तर हा बलून मी आता फुगवतो, याच्यामध्ये हाव भरतोय. तर मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही काय मॅजिक होते. हा मॅजिक फाउंटेन आहे, सोडून देतो. आता पूर्ण पाणी जे आहे ते या ग्लासमध्ये येते. ओके, तर कशी वाटली मित्रांनो ही ऍक्टिव्हिटी? आणि तुम्ही पण घरी ही ऍक्टिव्हिटी आरामात करू शकता. पूर्ण पाणी संपलेलं आहे, आम्ही घेतानाच कमी पाणी घेतलं होतं या साईजचं. या आता पहिलं पाणी हवेच्या प्रेशरने आलेलं आहे. बघा मित्रांनो, खूप मजा येते अशी. आणि ही ऍक्टिव्हिटी तुम्ही घरीही करू शकता. तर मंडळी, ही माझी फेवरेट ऍक्टिव्हिटी आहे, खूप छान वाटलं. तुम्हाला या ऍक्टिव्हिटीज मधल्या किंवा तुम्हाला या ट्रिक्स मधल्या, बलून ट्रिक्स मधली कोणती ट्रिक आवडली ते आम्हाला नक्की कॉमेंट मध्ये कळवा. तर अजून एक ऍक्टिव्हिटी मित्रांनो आपण करणार आहे, ती पण फार इंटरेस्टिंग आहे. तर चला आपण करूया, वेळ न घालवता. तर आता आम्ही करणार आहोत बलून अँड कॅन्डल ट्रिक. तर मित्रांनो, या बलून आणि कॅन्डल या ट्रिक मध्ये आपण बघणार आहोत की बलून कशा पद्धतीनं फुटतोय. बलून जो आहे तो आता ब्लो करून घेतलेला आहे आणि आता बघूया याच्यावरती. ज्यावेळी मी घेऊन जाणार या बलूनला तर काय होतंय नेमकं. मित्रांनो, आता तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने तो बलून जो आहे तो ब्लास्ट झाला, फुटला. तर माझ्याकडे मॅजिकल बलून आहे,
की जो फुटणारच नाही. आता बघायचं काही शिवरी तुला? चला मित्रांनो, तुम्हाला पण मी दाखवतो. फुटतोय का नाही फुटत? मित्रांनो, तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने हा बलून फुटलेला नाही. तुम्ही ओळखू शकता की याच्यामध्ये काय आहे, कारण याच्यामध्ये मी भरलेलं आहे पाणी. ठीक आहे, तर पाणी तुम्ही बघू शकता, इथं दिसत असेल तुम्हाला थोडस. जर तुम्ही झूम करून बघितलं तर इथं तुम्हाला पाणी दिसेल बघा. या अशा पद्धतीने, तर या बलून फुटण्यामागे किंवा न फुटण्यामागे सायंटिफिक रिझन आहे मित्रांनो. तर हा बलून जो आहे तो का फुटला नाही, कारण पाण्याचा जो गारवा आहे तो गारवा हीट जरी त्याला मिळत असली तरी त्या हीटला ऍब्सॉर्ब करत होता आणि हळूहळू ते पाणी जे आहे ते नॉर्मली गरम होत होतं. एकदा मी राऊंड ज्यावेळी मारला तर त्यावेळी ते पाणी हळूहळू होऊन ते नॉर्मल झालं, नॉर्मल होऊन थोडस हीट झालं. ज्यावेळी मी अशा पद्धतीनं तो बलून हलवला त्यावेळी पाण्याच्या लेअरच्या बाहेर त्याला हीट लागल्यामुळं तो ब्लास्ट झाला. आणि तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं मेणबत्ती विझलेली आहे आणि आतमधलं जे पाणी आहे ते कशा पद्धतीनं बाहेर आलेलं आहे ते आपण स्लो मोशन मधनं आपण बघितलेलंच आहे. मित्रांनो, फायनल ऍक्टिव्हिटी म्हणजे लास्ट ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत, ती म्हणजे बलून ट्रेन ऍक्टिव्हिटी. आता आम्ही करणार आहे बलून ट्रेन. तर त्यासाठी आपल्याला एक टेप, थ्रेड आणि बलून पाहिजे. तर आम्ही ते सेटिंग केलेलं आहे, हे बघा. ओके, फिनिश. तर तुम्हाला आजच्या ऍक्टिव्हिटीज कशा वाटल्या ते नक्की कमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय.